अमनेर तालुक्यातील ताजा बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील वाकडी येथील अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी कुमारी शीतल चांदणे हिचा 14 वर्ष वयोगटातून लांब उडी स्पर्धेमध्ये नाशिक विभागातून प्रथम क्रमांक आला असून तिची राज्यस्तरीय निवड झाल्याबद्दल आणि कुमारी भाग्यश्री पर्वते हिची देखील 14 वर्ष वयोगटातून थाळीफेकमध्ये नाशिक विभागातून तृतीय क्रमांकाने निवड झाल्याने या दोन्ही विद्यार्थिनींची शाळेच्या वतीने घोड्यावर बसून वाजत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली असून त्यांच्या यशाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। आमच्या शाळेमध्ये अण्णासाहेब भास्करराव खंडेराव माध्यमिक विद्यालय वाकडी येथे आमच्या शाळेत मागील एका महिन्यापूर्वी स्पर्धा झाल्या होत्या। त्यामध्ये आमच्या सहकारी शिक्षिका क्रीडा शिक्षिका एस पाटील मॅडम, पी एच ओजी सर रेडी गायकवाड सर आणि आमच्या शाळेच्या मुख्य अध्यापिका पी एम पाटील मॅडम आणि डी एम गरुड सर यांनी आम्हाला क्रीडा क्षेत्रामध्ये खूप मदत केली म्हणून मी त्यांचे आभार मानते। खंडेराव गरुड माध्यमिक विद्यालय वाकडी येथील आमची दोन्हीची राज्यावर निवड झालेली आहे। पहिले आम्ही तालुक्यावर निवड झाली, आमची मग जिल्ह्यावर, मग आता विभागावर। आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक एस पाटील मॅडम, पी एच चौधरी सर, ए डी गायकवाड सर, डी एम गरुड सर यांचेसुद्धा सहकार्य लाभते। आज आमच्या अण्णासाहेब भास्करराव खंडेराव गरुड माध्यमिक विद्यालय वाकडी या शाळेमध्ये ह्या ज्या दोन मुली आलेल्या आहेत, पर्वते आणि चांदणे, ही फार मोठी गोष्ट आहे। त्यासाठी मी तर पहिल्यांदा त्यांचं अभिनंदन करते आणि हा जो मान आम्हाला मिळाला आहे मुलींच्या मेहनतीचा आणि शिक्षकांच्या मेहनतीचा, हा मान घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत आणि अशीच उत्तरोत्तर प्रगती आम्ही करत राहणार आहोत। आणि एवढंच नाही तर हा मान माझा नाही, माझ्या शाळेचा नाही, शिक्षकांचा नाही, तर मी म्हणेल आमच्या संस्थेचा आहे, आमचे आदरणीय चेअरमन साहेबांचा आहे, सचिव साहेबांचा आहे। ह्या सर्वांचं आम्हाला मार्गदर्शन नेहमी लाभत असते आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आम्ही आमचं हे कार्य नेहमी असं पुढे सतत चालू ठेवणार आहोत आणि आमची प्रगती नेहमी करत राहणार आहोत। धन्यवाद। गरुड माध्यमिक विद्यालय वाकडी या विद्यालयाच्या ज्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरावर सुद्धा त्यांनी यशस्वी अशा प्रकारची कामगिरी केली, जिल्हास्तरावरून त्या विभागावर त्या ठिकाणी निवडल्या गेल्या आणि हे जे सर्व फलित आहे हे आमच्या संस्थेचे चेअरमन दादासाहेब संजयरावजी गरुड, सचिव सचचंद्रजी काशीर, त्याचबरोबर सहसचिव दीपकरावजी गरुड, कैला देशमुख आणि आमच्या संस्थेचे आचार्य प्रतिष्ठानची जी स्थापना केली त्या स्थापनेचं एक फलित आहे असंच आम्ही त्या ठिकाणी म्हणू। त्याचबरोबर या मुलींनी विभागावर त्या ठिकाणी एक यशस्वी अशा प्रकारची कामगिरी, चांगल्या प्रकारची कामगिरी त्यांनी त्या ठिकाणी दाखवली, त्यांना मदत कर, त्यांना जे सहकार्य आहे किंवा त्यांना जे मार्गदर्शन आहे त्या आमचे शाळेचे क्रीडा शिक्षक पी एच चौधरी सर, ई डी गायकवाड सर, श्रीमती एस पाटील मॅडम यांनी अतिशय चांगल्या प्रकारची मेहनत घेऊन त्या विद्यार्थ्यांना मुलींना तयार केलं आणि त्यांना राज्यस्तरापर्यंत नेण्याची हा बहुमान आमच्या संस्थेला, आमच्या शाळेला जो मिळाला आहे, खरोखरच एक आनंदाची, आमच्यासाठी सर्वांच्यासाठी आनंदाची बाब आहे। विद्यालय वाकडी या ठिकाणावर एका खेड्यागावातून ह्या विद्यार्थिनी राज्यस्तरावर मजल मारू शकतात यामागे वाकडी गावाचा, त्याचबरोबर आमच्या संस्थेचा, आमच्या मुख्याध्यापक मॅडम, त्याचबरोबर पर्यवेक्षक सर या सगळ्यांचा वाटा आहे। पण हा वाटा घेताना नक्कीच या मुलींमध्ये काहीतरी चुणूक असल्याशिवाय येणं शक्य नव्हतं।
आणि ह्या मुलींमध्ये त्यांच्या अंग मेहनतीचे जास्त टक्के आम्ही देऊ शकतो की अंग मेहनतीनेच यांनी हे त्यांच्या हे जे यश आहे त्यांच्या पदात पाडून घेतलेलं आहे. आमचं फक्त मार्गदर्शन आणि योग्य वेळी त्यांना सल्ले हेच आणि शुभेच्छा. या व्यतिरिक्त आम्ही यांना वेगळं काही देऊ शकलो नाही, पण यांच्या अंग मेहनतीनेच ही त्यांचं पूर्ण यश त्यांनी या ठिकाणी ओढून घेतलेलं आहे. त्याबद्दल नक्की त्या मुलींचे जेवढं कौतुक करणं ते कमीच पडणार आहे. एक गगन भरारी त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे आणि ही परंपरा नक्कीच सर्वांच्या वतीने संस्थेच्या वतीने आम्ही चालू ठेवू असे या ठिकाणी मी एक व्यक्त आपली भावना व्यक्त करते. थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JVN News ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.